कितीतरी लोकांची अशी कंप्लेनी एनजीओ म्हणून छेत मारून कंप्लेनी गेली असताना सुद्धा ह्या चीफ मिनिस्टरान कांयच सेक्शन घेऊन त्यामुळे असे चमचे असतात थोडे एनजीओ म्हणून छेत मारताले हे त्यांचेच चीफ मिनिस्टरचे त्याच्या मिनिस्टरचे त्यांच्या मिनिस्टरांचेच हे किती म्हणता पण नाचरे असलेले पण ते त्यांचे ज्यांनी त्यांना तयार केला आणि हे असले सगळे नाका झाले जातात परिकरण म्हणे आरटीए मागपाक लागून दोघ जण मनशाक पुढे काढ शेवटी आरटीए मागून मागून ह्या लोकांचे फोडून घातले आणि तेच लोक मागील सरकारचे सुद्धा चढलेले हे लक्षात दव त्यांचे पोलिसांना डायरेक्शन दिला की सगळ्यांची डिटेल काढची म्हणून कोण कोण आपण सोब एनजीओ म्हणतात तिथे तुमचे किती म्हणणे असं आहे बरी गजा सियामान ज्यांना सांगले की हे लोक असे एनजीओ असे करतात असे म्हणून ज्यांना तो म्हणता बरी गजा देरसे आहे दुरुस्त आहे म्हणता पण ते हे खरे म्हणजे खूप पहिली जाऊक जाय असलेले कितले तरी लोकांची अशी कंप्लेनी एनजीओ म्हणून छेत मारू कंप्लेनी गेली असताना सुद्धा ह्या चीफ मिनिस्टरान कांयच एक्शन घेऊ ना आणि तो जर आता जर एनजीओचेर अशी एक्शन घेता जाय वेल हांव जाल्यार म्हणटा बरी गजाल की अशे तुम्ही करपाक जाय हे जे पळय अशे चमचे आसा थोडे एनजीओ म्हणून झेत मारताले हे त्यांचेच हे ह्या चीफ मिनिस्टरचे त्याच्या मिनिस्टरचे त्यांच्या मिनिस्टरांचेच हे किती म्हणता पण नाचरे असलेले पण ते त्यांचे त्यांची भली बिकत त्यांच्यानी त्यांना तयार केला त्यांच्यानी त्यांना तयार केला आणि हे असले सगळे नाका झाले झाला आणि आज जाऊक कारण या मिनिस्टरांक लागूनच म्हणजे एनजीओ करताले मे बी किद्याक म्हटले तर त्याने आमचे एकट्याक तरी कोणाक 10 रुपये आम्ही म्हणजे कोणाचे खंयच्या तरी बिल्डिंगेचो आम्ही फोटो काढला आणि त्याचे आम्ही हांवें जर गव्हर्नमेंटाचेर न्हू डायरेक्ट केस घातलेली आसा स्पोटाचेर घातल्या आमच्या कालवाजाच्या बिल्डिंगेचे घातलेले आणि सीआरजेचे वास्कोच्या हेतून स्पोट हेचे ते घातलेले असा हांवें हांवें स्वतः माझी एनजीओ रजिस्टर असल्या कारणान हांवें ह्यो केशी घातलेल्यो आणि बेनिफीट म्हाका काय ना लोकांक बेनिफीट जावपाक जाय हे हांवें केल्ले आज एनजीओ म्हणून नावान एनजीओ काय आसना वॉट इज द मिनींग ऑफ एनजीओ नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ह्या एनजीओचो जर त्यांना मतलबच खबर ना जाल्यार फायदो किदें आणि हे धागे बांधणी कोणाचे हे हेजेच सवंगडी न्हू हे चीफ मिनिस्टरचे आणि त्याच्या मिनिस्टरांचेच यांच्यानीच रचलेले मनोहर पर्रिकरन मरे आरटीए मागपाक लागून दोघ जण मनशाक फुडे काढलेले आरटीए म्हणपाक दोन जण मनशाक फुडे काढले आणि शेवटी आरटीए मागून मागून ह्या लोकांचे फोडून घातले आणि तेच लोक मागीर सरकारचे सुद्धा चढलेले हे लक्षात दवर उगडास दवर म्हणून हे लोक आमकां खंय तरी फोडून घालपाक लागून कित्याक हांव लोकांचे उलयता बरे उलयता कितें तरी इश्यू सरकार रॉंग करता ते हांव मांडटा म्हणून असल्या लोकांक हेणेच ह्या प्रमोदान आणि ह्याच्या मिनिस्टरान फुड्यान हाडलेले आसा आणि आज तुका खंय तरी चिमटो येला म्हणून तूं आमच्या सारख्या रजिस्टरांक उलयता 3 फावटी कॉन्सुलर हांव वास्कोन 3 फावटी कॉन्सुलर तरी आसतना आमचेर आमी लोकांक न्हू थंयसर आमी पळय कितें करता मुन्सिपाल्टीन बी केला वास्कोच्या लोकांक जग जाहीर आसा आम्ही कोणाचे केन्ना केन्ना पैसे घेऊन हांव जेव्हा चेअरपर्सन झाले माझे कॅबिन असे उक्ते असताले असे दापून ना मॅडम बिझी आहा ना सर बिझी आहा असले हांवें केन्ना करूंक ना माझे कॅबिन उक्ते दवरला आणि जेका कोणाक म्हज्या कडेन येवपाक जाय डायरेक्ट त्यांच्यांनी येवपाचे पिऊन बिऊन दारात कोणाक दवरूंक ना ते ही कपोस्तात तारा केरकरान केले आणि आज तू हे आमच्या एनजीओची बरी गजाल वस तू गो येड आमकां गरज ना कित्याक आणि पळय हेच्या पयली सरकार म्हाका भंय ना जेणे खाल्ला तेका भंय आसतलो आणि जेणे केला तेका भंय आसतलो म्हाका भंय ना एक सांगता हेच्या पयली सरकारान माझो मोबाईल ह्या पोलिसान माझे लोकेशन काढून दिले असल्या लोकांक नाका झाले लोकांक हे सरकार न्हू हेणेच न्हू ते लोकेशन काढून दिले अजूनही बी केन्ना माझो मोबाईल टॅप जायत असता लोक हांव खंय वयता कोणाकडे उलयता हे अजूनही सरकार करता कित्याक म्हाका खंय तरी घुसपून दवरपाक हांवें असली फालतूगिरी करूंकूच ना हे तुमचेच मनीस हे तुमीच पोसलेले मनीस तुम्ही आधार दिले मनीस आणि हेका लागून हे असे जाल्ले आसा आमकां म्हाका येयलो आणि माझ्या घरान सगळे चौकशी केली माझे सगळे कॉल डिटेल काढले आणि माझे कोणाचे हे आसा ते सगळे हांवें एका खातीर दुसऱ्यांक सुद्धा प्रॉब्लेम जाऊ शकता पळय प्रॉब्लेम हांवें काय करूंक ना म्हाका प्रॉब्लेम काय ना
याच्या पहिली सुद्धा सरकारान माझे खूप फावटी मोबाईल बिबाईल सगळे चेक केला, म्हणजे माका हांव कोणाकडे उलयता किती उलयता करून माका त्रास केलो असा, पण हांव कोणाच्या बाबतीत कोण माका इतकं बॅकिंग दिता असे म्हणून केला, माका बॅकिंग दिता तो परमेश्वर उगडास दोन, त्या देवान माका इतले बॅकिंग दिला म्हणून हांव आज असा. ओके, फाटले विकान कला अकादमी परत खरी उदक गळे येताले ताजमहल म्हण बाबा, हय ताजमहल, आणि पहिलूच संडे जे एस टी कम्युनिटीची प्रेरणा दीस म्हणून जे आशिल् त्यांना गोविंद गावडेन आपल्या समाजाच्या डिपार्टमेंटाचेर घाव घातलो, हेजेर तुम्ही किती उलयता? पण कालूच हांवें तो व्हिडिओ केला आणि हांवें म्हटला हेज्या पयली ना प्रकाश वेळीपान काय एस टी समाजात काम करूं ना ते गोविंद गावडेन केन्ना काम करूं, आज त्याका उलयन दिसता. इलेक्शना पयली त्याने कित्याक उलयना? ताजमहल बांधता म्हणून तुवें केलें, ताजमहल बांधता म्हणून 75 करोड तुवें हे केलो, खंय आहा आज एस टी समाजाक तूं खंय पावता? तूं एस टी समाजाक लागून तूं जिकलेलो आसा, एस टी समाजाक तुका खंय तरी खुर्ची दिल्या, पण एस टी समाजाक तुवें कांय दिवंक ना, तुवें दाखोवपाचें. अरे तो कोयत्यांनी मारता भेटला म्हणटा रेडकराक बी, असलो हो मिनिस्टर, हेका वाव दिवपी हेच न्हू ते चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत बी, आणि हे लोक किती करतले? ह्यांच्यानी एस टीचे केन्ना काय बरे करूंक ना आणि ह्यान फुडें बरे करचे बी ना. हांव सांगतो ओके, डिपार्टमेंट जे आसा ते स्वतः चीफ मिनिस्टरा कडेन आसा, ते आपल्या दिवन म्हणून तो आज क्लेम करता काय चीफ मिनिस्टर? ते ताका काल हांवें म्हटला की तुका जाय जाल्यार सरळ देव मरे, तुजे कडेन जर काय ना तूं देव मरे, तूं कित्याक बसला थंयसर? ताका जर दिवंक ना म्हणून तर तो बोवाळ मारता, ताणें रिजायन जावपाचें, तो कित्याक उडयो मारता ते बेबे बसून राव म्हणून सांगू दिली. गव्हर्मेंट ऑफिस डिपार्टमेंट ऑफिशियलांक सुद्दां ताणें म्हणलें की पिवन गटारां पडटा आनी लायटीचें ना. कितें आसा न्हू, ते अती जाले की माती जाता म्हणटा पळय ती तशी, ताका आतां मद मारला, कितें ना कितें खंय खुर्चेर बसल्या उपरांत कसो स्टेटमेंट काडचो आनी कसो स्टेटमेंट काडचो न्हू हे तांकांच जर कळना, ते आमी सांगले की आमी चड उलयता म्हणटा. तुमकां दिसता गव्हर्मेंटा भितरूच घुसघूस चालला? कित्याक काल अरे सभापती तावडकर थंय श्रमदान हांगा प्रियो आनी थंय गोविंद गावडेच मिसींग, पूण दिपक ढवळीकर थंय उपस्थित आशिल्ले, म्हणजे सरकार गोविंद गावडेक भायर मारतलो अशें दिसून येयले, दिपकाक वयर काडटले अशेंय दिसून येयले. हे समाजनी वाले पण इशारा काफी आनी कितें जाय, लोकांनी समजोवपाक जाय हेंचे भितर खंय 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 चटणी वाडल्या, खंय म्हणजे आंब्याची चटणी, खातलीची चटणी जावं आनी सुंगटाची चटणी हे सगळे जे केल्ले आहा हेंचे ते एम पी इलेक्शनानू त्यांच्यानी दाखवून दिले. बरे एम पी इलेक्शनाक हेंचो कोणाचो एकवट आसलेलो पळयलात न्ही, एक प्रमोद आसलेलो आनी तो तानावडे आसलो, बाकीचे कोण आसलेले ना, म्हणजे थंयच दिसून येयले की हे भितूल्या भितूर हेंचे खतखते चालू आसा म्हणून. म्हणजे 4 तारखे उपरांत कितें तरी मोठी राजकीय घडामोडी जावपाची जाऊंक शकता, जाऊंक शकता हे राजकारण आणि यांना गचकरणून बी हेच.